मुंबई मधल्या कांदिवली मध्ये चार तरुणांवरती गोळीबार झालाय. मुंबई मधल्या एका तरुणाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. या गोळीबारामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर तीन जण सध्या जखमी असल्याचं कळत आहे. दहीहंडीचा वाद होता आणि त्यामधून हा गोळीबार झालेला आहे अशी स्थानिकांनी माहिती दिलेली आहे. यह जो हमें अभी जानकारी मिली है, सही क्या गलत क्या पता नहीं, लेकिन दही हंडी के समय आपस के झगड़े थे. आपस के झगड़े की वजह से यह जो कुछ हुआ है, यह कांड हुआ है. अच्छा, फायरिंग करने वाले कहाँ के लोग थे और जिनको लगी वो लोग कहाँ, कुछ जानकारी मिली है? सारे लोग स्थानिक हैं, जिन्होंने जो अभी जानकारी मिली है, सही बाद में मालूम पड़ेगा, लेकिन जिनको गोलियाँ लगी है, यही एक गुप्ता है, एक महाराष्ट्रीयन आदमी है और एक यादव है, ऐसे तीन लोग हैं. और जो गोली चलाने वाले हैं, जो झगड़े हुए थे, उससे लगता है कि वह भी यहीं का स्थानिक व्यक्ति है जिसने गोलियां चलाई हैं. फैजल तांडेल या संदर्भातले अपडेट देतील. फैजल अमोल, नक्कीच रात्री जी आहे दह्यांडीचा कार्यक्रम होता, त्याच्यानंतर त्या परिसरात सर्व लोक जे आहेत तिकडचे परिसरातले घरी गेल्यानंतर अचानक ते काही गोळीबार झाल्याचे आवाज आले लोकांना. तर जेव्हा लोक जमा झाले त्या टायमाला माहिती भेटलं की इकडे फायरिंग झालेली आहे, ज्याच्यामध्ये दोन अज्ञात तरुण जे होते ते मोटरसायकलवर येऊन चार मुलं जी होती, तरुण जे होते ते त्या परिसरात बसले होते, त्यांच्यावर त्यांनी फायरिंग केली, ज्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत. ह्या तिघा जणांना जवळच्या शताब्दी हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी घेऊन गेले, तिकडे त्यांचा उपचार चालू आहे. आणि पोलिसांनी सांगितलं की त्यांची हे जे प्रकृती आहे ती नॉर्मल आहे. तसंच कांदिवली पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे. आणि अशी माहिती भेटली की हे पूर्वीच्या वादातून, म्हणजे दह्यांडीमध्ये काही त्या कार्यक्रमात किंवा त्या दौरान काही भांडण झालेले आहे, त्या संदर्भात हे आज प्रकरण परत उलटून आलंय आणि याच्यामधनं फायरिंग झाली आहे. तसंच कांदिवली पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास हे करून याची माहिती घेतात की नेमकं म्हणजे हे कट्ट किंवा जे बंदूक आहे ते आणली कुठनं, हे आरोपी होतं कुठं, होते कोण आणि नेमकं कारण काय असं म्हणून. अमोल, धन्यवाद फैजल दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.